मित्रांनो तुमच्या मतदान कार्डमध्ये जर तुम्हाला करेक्शन करायचं असेल जसं की तुम्हाला जर तुमचं नाव चेंज करायचं असेल किंवा मग फोटो चेंज करायचं असेल तर हे करेक्शन ऑनलाईन कशाप्रकारे करायचं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात पहिले तर तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन याच्यावरती क्लिक करायची त्यानंतर मित्रांनो या पोर्टलवरती जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर इथे साईन अप एचवरती क्लिक करायची आहे आणि या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर नंतर मित्रांनो या पहिल्या ऑप्शनला इथे सिलेक्ट राहू द्यायचं आहे त्यानंतर येथे मित्रांनो तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर येथे पासवर्ड टाकायचं आहे त्यानंतर हा कॅबचे कोड मित्रांनो तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे त्यानंतर रिक्वेस्ट ओ टी पी याच्यावरती क्लिक करायची त्यानंतर मित्रांनो येथे दाखवलेल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो व्हेरीफाय अँड लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायची त्यानंतर मित्रांनो या पोर्टलवरती तुम्ही अशा प्रकारे लॉग इन होणार आहे येथे लॉग इन झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला ते स्क्रोल डाऊन करायचं आहे तर येथे मित्रांनो मतदान कार्डमध्ये करेक्शन करण्यासाठी येथे तुम्हाला फिल फॉर्म एट तर या ऑप्शनवरती क्लिक करायची त्यानंतर मित्रांनो इथे दोन ऑप्शन दाखवण्यात येईल तुमच्या स्वतःच्या मतदान कार्डमध्ये जर तुम्हाला करेक्शन करायचं असेल तर येथे सेल्फ एचवरती क्लिक करायची आणि येथे जर तुमच्या घरातील व्यक्तीचं जर तुम्हाला वोटर आय डीचं किंवा मग मतदान कार्डचं करेक्शन करायचं असेल तर या दुसऱ्या ऑप्शनला इथे सिलेक्ट करायचे तर मी येथे सेल पेजवरती क्लिक करणार त्यानंतर येथे तुम्हाला तुमचा मतदान कार्ड नंबर दाखवणे देईल त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायची त्यानंतर त्या व्यक्तीचं नाव येथे दाखवण्यात येईल तर येथे या व्यक्तीला इथे सिलेक्ट राहू द्यायचं आहे आणि त्यानंतर ओके या बटनावरती क्लिक करायची तर येथे मित्रांनो आपल्याला मतदान कार्डमध्ये करेक्शन करायचं आहे तर इथे करेक्शन करण्यासाठी ते दुसरं ऑप्शन बघू शकता करेक्शन ऑफ एंट्रीज इन एक्झिस्टिंग इलेक्टोरल रोल तर या दुसऱ्या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर ओके बटनावरती क्लिक करायची त्यानंतर मित्रांनो येथे महाराष्ट्र राज्य दाखवण्यात येईल त्यानंतर तुमचं इथे जिल्हा दाखवण्यात येईल त्यानंतर येथे तुमच्या विधानसभेचं किंवा मग तुमच्या तालुक्याचं नाव दाखवण्यात येईल त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचे त्यानंतर येथे अर्जदाराचं नाव दाखवण्यात येईल त्यानंतर येथे मतदान कार्डचा नंबर दाखवण्यात येईल त्यानंतर येथे नेक्स्ट वरती क्लिक करायचे त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला मतदान कार्डमध्ये कशाचे करेक्शन करायचं आहे तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचे येथे नाव जर चेंज करायचं असेल तर येथे नेम याच्यावरती सिलेक्ट करायचे येथे जर तुम्हाला जेंडर चेंज करायची असेल तर येथे जेंडरला सिलेक्ट करायचं आहे जन्मतारीख चेंज करायची असेल तर इथे ओ बी किंवा मग एज एला सिलेक्ट करायचं आहे ॲड्रेस जर चेंज करायचं असेल तर इथे ॲड्रेसला सिलेक्ट करायचं आहे मोबाईल नंबर चेंज करायचं असेल तर ते मोबाईल नंबरला सिलेक्ट करायचे फोटो जर चेंज करायचा असेल तर फोटोला येथे सिलेक्ट करायचे जास्तीत जास्त मित्रांनो चारच गोष्टी तुम्ही इथे चेंज करू शकता तर मी येथे फोटो चेंज करणार आहे तर ते फोटोवरती सिलेक्ट करणार तुम्हाला जर मित्रांनो नाव चेंज करायचे असेल तर ते नेम याला सिलेक्ट करायचे त्यानंतर इथे फर्स्ट नेम टाकायचं आहे त्यानंतर तर येथे आड नाव टाकायचे आहे येथे मित्रांनो इंग्लिश मध्ये नाव टाकल्याच्या टाक नंतर येथे मराठीत तुमचं नाव येणार आहे तशाच प्रकारे इथे तुमचं आडनाव टाकून घ्यायचंय त्यानंतर मित्रांनो नाव चेंज करण्यासाठी तुम्हाला इथे सपोर्टिंग डॉक्युमेंट दाखवण्यात येईल यापैकी तुम्हाला एक कोणतं तरी डॉक्युमेंट अपलोड करावं लागणार आहे तुम्ही ते आधार कार्ड अपलोड करू शकता तर इथे तुमच्या जवळ जे डॉक्युमेंट आहे तर ते तुम्ही येथे सिलेक्ट करायचे आहे डॉक्युमेंट सिलेक्ट केल्याच्या नंतर येथे चोज फाईल वरती क्लिक करून मित्रांनो तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहे तर येथे मित्रांनो तुम्हाला जर जन्मतारीख चेंज करायची असेल तर इथे डीओ बी किंवा एज तर या बॉक्सवरती क्लिक करायची आहे त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकून घ्यायची आहे जन्मतारीख टाकल्याच्या नंतर येथे सपोर्टिंग डॉक्युमेंटमध्ये एक डॉक्युमेंट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे येथे तुम्ही आधार कार्ड पण सिलेक्ट करू शकता आधार कार्ड सिलेक्ट केल्याच्या नंतर इथे तुमचं आधार कार्डचा फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे तर मी येथे फक्त फोटो चेंज करणार आहे तर इथे नेम याला येथे अनसिलेक्ट करणार तर इथे फोटो येथे सिलेक्ट केल्याच्या नंतर इथे तुम्हाला चूज फाईल याच्यावरती क्लिक करून फोटो येथे सिलेक्ट करायचा आहे फोटो सिलेक्ट केल्याच्या नंतर ओपनवरती क्लिक करायची आहे त्यानंतर इथे तुमचा फोटो येथे क्रॉप करून घ्यायचा आहे तर इथे झूम याच्यावरती क्लिक करून तुम्ही अशा प्रकारे झूम इन झूम आउट करू शकता त्यानंतर येथे तुमचा फोटो रोटेट पण तुम्ही येथे करू शकता त्यानंतर मित्रांनो सेव्ह याच्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर येथे ह्युमन फेस डिटेक्टेड सक्सेसफुल अशा प्रकारे यायला पाहिजे तर इथे ओकेवरती क्लिक करायचे त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायची त्यानंतर मित्रांनो इथे ज्या तारखेला तुम्ही हे ॲप्लिकेशन करत आहात तर ती तारीख येथे दाखवण्यात येईल येथे प्लेसमध्ये मित्रांनो तुम्हाला तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायची त्यानंतर मित्रांनो हा कॅब कोड तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे त्यानंतर प्रिव्ह्यू अँड सबमिट तर या बटनावरती क्लिक करायची त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे फॉर्मचा प्रिव्यू येणार आहे येथे अर्जदाराचं नाव दाखवण्यात येईल येथे मतदान कार्डचा नंबर दाखवण्यात येईल त्यानंतर येथे खाली आल्याच्या नंतर, नंतर कशासाठी करेक्शन करत आहात ती एंट्री येथे दाखवण्यात येईल अशा प्रकारे टिक असणार आहे हा फॉर्म व्यवस्थितपणे तुम्हाला बघून घ्यायचा आहे येथे जर काही चूक झालेली असेल तर इथे तुम्हाला किप एडिटिंग याच्यावरती क्लिक करून हा फॉर्म तुम्ही एडिट करू शकता फॉर्म सबमिट करण्यासाठी सबमिट या बटणावरती क्लिक करायची आहे त्यानंतर यस याचवरती क्लिक करायची तर इथे मित्रांनो आपला फॉर्म येथे सबमिट झालेला आहे इथे रेफरन्स नंबर येणार आहे तर हा रेफरन्स नंबर मित्रांनो तुम्हाला इथे कॉपी करायचा आहे त्यानंतर मित्रांनो डाउनलोड ॲक्नॉलेजमेंट याच्यावरती क्लिक करायची आहे आणि अशा प्रकारे ॲक्नॉलेजमेंट स्लिप तुमच्या समोर येणार आहे तर मित्रांनो हा ॲक्नॉलेजमेंट नंबर असणार आहे हा नंबर तुम्हाला तुमच्या फॉर्मचे स्टेटस चेक करण्यासाठी काम येणार आहे तर ते अशा प्रकारे ओके याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर फॉर्मचं चे स्टेटस चेक करण्यासाठी ते ट्रॅक ऍप्लिकेशन स्टेटस याच्यावरती क्लिक करायची त्यानंतर इथे रेफरन्स नंबरमध्ये तुम्हाला तो अक्नॉलेजमेंट नंबर टाकायचा आहे त्यानंतर इथे स्टेटमध्ये महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायची तर इथे बघू शकता अशा प्रकारे ते अर्जदाराचं नाव दाखवणे येईल आठ येईल त्यानंतर इथे करंट स्टेटसमध्ये फॉर्म आत्ता आपण जे सबमिट केलेलं आहे तर ते सबमिटेड म्हणून दाखवण्यात येत आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या मतदान कार्डमध्ये करेक्शन करू शकता